नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीने बनवलेली ही वालींची भाजी। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया हे जे वाली आहेत ते कसे साफ करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता या भाजीला अशा दोन बाजू आहेत, त्याच्यातली एक बाजू ही जाड आहे आणि एक बारीक। जी बारीक बाजू आहे तितून आपल्याला ही भाजी अशी तोडून घ्यायची आहे। बारीक बाजूने ही भाजी तोडली का दुसऱ्या बाजूने असा एक धागा येतो, हा धागा आपल्याला काढून टाकायचा आहे। जर आपली भाजी जून असेल तरच हा असा धागा येतो, आणि जर भाजी कोवळी असेल तर असे हे छोटे छोटे धागे येतात। जर आपली भाजी कोवळी असेल तर तिला अशी हाताने साफ करायची गरज नाही आहे। साईडचे दोन्ही देठ काढून टाकून आपण हिला सुरीने किंवा विळीवरती बारीक कापून घेऊ शकतो। आत्ता आपण जी बघितली ती कोवळी भाजी होती, पण जर तुमची भाजी अशी जून असेल तर त्यामध्ये हे असे मोठे मोठे दाणे किंवा ह्या वालींचे जे गर आहेत ते निघतात। अशा वेळेला आपल्याला ह्या दाण्यांचे गर घ्यायचे आहेत आणि ही जी साल असलेली बाजू आहे आपल्याला टाकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण ही भाजी साफ करून घेऊया। आता आपण ही भाजी फोडणीला घालून घेऊया। चुलीवरती ही कढई ठेवली आहे, ती गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेतले। आता आपण ह्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। मी इथे 5 ते 6 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात, एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आणि अर्धी वाटी नारळ किसून घेतलेले। आता हे तेल गरम झाल्यावरती इथे मी ह्या मिरच्या घालून घेतल्यात। मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो या तेलामध्ये उतरला की त्याची चव खूपच छान लागते। आता आपण ह्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत। आणि हा कांदा सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा कांदा आता मऊ झालाय, आपल्याला कांदा खूप लालसर करायचा नाही आहे, फक्त थोडाफार मऊ करून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण ही भाजी घालून घेणार आहोत। ही भाजी आपल्याला आता एकदा परतून घ्यायची आहे। भाजी परतून झाली की त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालून परत एकदा ही भाजी आता आपण परतून घेणार आहोत। आपली ही भाजी कोवळी आहे त्यामुळे ती पटकन शिजेल, आणि शिजल्यावरती ती थोडी कमीसुद्धा होईल, त्यामुळे आपण अगदी बेतानेच ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून आपण ही भाजी छान अशी परतून घेतली आहे, आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून 1-3 मिनिटाची वाफ देणार आहोत। झाकणीवरती मी अगदी अर्धा पेला पाणी घातलं आहे, त्याचं कारणही तसंच आहे। आपण ही भाजी चुलीवर बनवतोय त्यामुळे कदाचित ती करपू शकते किंवा खाली लागू शकते, त्यामुळे मी ह्यावरती पाणी ठेवून ह्याला 1-3 मिनिटाची वाफ देणार आहे। दोन ते तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि ही भाजी परत एकदा परतून घेणार आहोत। भाजी छान अशी परतून झाली की परत त्यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटासाठी परत एकदा आपण वाफ घेणार आहोत। भाजी कोवळी असल्यामुळे ती शिजायला खूप कमी वेळ लागतो। तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये ही आपली भाजी बनवून तयार होते। आता ही भाजी आपली शिजून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंगसुद्धा बदलला आहे। आत्ता आपण ह्यामध्ये जे एक वाटी खाऊन घेतलेलं खोबरं आहे ते ह्यामध्ये घालून घेणार आहोत। खोबरं घालून घेतल्यानंतर भाजी परत एकदा छान अशी परतून घ्यायची आहे, आणि अगदी परत 2 मिनिटाची वाफ आपल्याला ह्याला द्यायची आहे।
आणि मग तयार आहे आपली मालवणी पद्धतीने बनवलेली ही वालींची झटकेपट अशी होणारी भाजी। खूप कमी साहित्यामध्ये ही आपली भाजी तयार झाली आहे। ही भाजी अशीच्या अशी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आपली ही चवळीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या आजच्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।